भारतामध्ये दरवर्षी 40,000 वर सिकलसेल आजारांनी ग्रस्त मुले जन्माला येतात. ही मुले गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, तामिळनाडूचा काही भाग, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आढळतात. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि इतर मागासवर्गीय जातींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. सिकलसेल हा एक अनुवांशिक आजार आहे जो आईवडिलांपासून मुलांना होतो व एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. या आजारात सामान्यतः गोलाकार असणाऱ्या तांबड्या रक्तपेशी कोयत्याच्या पायत्याचे आकार धारण करतात, म्हणून या आजारास सिकलसेल आजार असे नाव देण्यात आले. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याबरोबर लाल रक्तपेशी या आजारात कोयत्याचा आकार घेतात. पुढे या रक्तपेशी लहान रक्तवाहिनीमध्ये चिटकतात, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो व आजारी व्यक्तींना तीव्र वेदना होतात. सिकलसेल हा प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये आढळतो. एक म्हणजे सिकलसेलचा वाहक जो बाह्यता निरोगी असतो, आणि दुसरा म्हणजे सिकलसेलचा रुग्ण ज्याला आई आणि वडील या दोघांच्याही कडनं हा सिकलसेलचा ॲबनॉर्मल जीन मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये SS पॅटर्न आपल्याला मिळतं आणि तो पूर्ण आपल्याला लक्षणं दाखवतो. सिकलसेल आजाराची लक्षणं म्हणजे सांध्यांमध्ये दुखणं, वारंवार देण्यात येणाऱ्या वेदनाशामक गोळ्यांमुळे सुद्धा रुग्णाला आराम पडत नाही, आणि अशा वेळी रुग्णाला आपल्याला इंजेक्शनच्या थ्रू किंवा IV वेनच्या थ्रू आपल्याला हे औषध द्यावं लागतं. अशा होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे जो त्रास होतो त्याला पेनफुल क्रायसिस असं म्हटलं जातं, आणि ज्या रुग्णाला वर्षातनं 3 किंवा 4 वेळा अशा तऱ्हेचा पेनफुल क्रायसिस होतो त्याला सिव्हिअर डिसीज असल्यामध्ये गणना करण्यात येते. सिकलसेल रोगाचे निदान करण्यासाठी सोल्युबिलिटी आणि सिकलिंग या प्रारंभिक तपासण्या करण्यात येतात. टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास इलेक्ट्रोफोरोसिस आणि HPLC द्वारे AS किंवा SS हे पॅटर्न डायग्नोज केले जातात. 1952 साली नागपूरमध्ये प्रथम याचा रुग्ण आढळलेला होता, आणि त्यानंतर 2000 सालापर्यंत या आजाराबद्दल कोणीच काही बोललेलं नव्हतं किंवा शासनाचं यासाठी काही एक धोरण नव्हतं. शासनाला आम्ही 1 7 कलमी कार्यक्रम दिला. निदान, उपचार, सल्ला, मार्गदर्शन, जनजागृती, संशोधन आणि गर्भजल परीक्षण यासारख्या गोष्टींचा समावेश व्हावा. मध्य भारतातील सिकलसेल रुग्णांची असंख्य संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 जुलै 2001 रोजी रिजनल हिमोग्लोबिनोपॅथी डिटेक्शन अँड मॅनेजमेंट सेंटरची स्थापना केली. RSDMC स्थापित होतात जणू या कार्याला गती मिळाली. नागपूर नव्हे तर मध्य भारतातील विविध ठिकाणी सिकलसेल रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. अवेअरनेस रॅलीज, पथनाट्य, वृत्तपत्र आणि पुस्तके याद्वारे जनजागृती करण्यात आली. आतापर्यंत मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खेडोपाडी शाळा कॉलेजेसमध्ये सार्वजनिक प्रदर्शनीच्या ठिकाणी आणि जिथे आम्हाला जनसमुदाय मिळेल त्या सगळ्या जनसमुदायाकडे जाऊन सिकलसेलची तपासणी आणि मार्गदर्शन आणि सल्ले आम्ही आत्तापर्यंत दिलेले आहे. आज तकायत 3.5 ते 4 लाखाच्या वर आमचं जनसमुदायाचं स्क्रीनिंग झालेलं आहे, आणि तेवढ्यांनाच आम्ही डिटेक्शन करून आमचं निदान कार्ड दिलेले आहेत. वर्कशॉप्स अँड कॉन्फरन्सेसद्वारा मेडिकल ऑफिसर अँड पॅरामेडिकल स्टाफ यांना प्रशिक्षित करण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिकलसेल रोगावर काम करणाऱ्या डॉक्टर तज्ज्ञांना एकत्रित करून संशोधन करण्यात आले. सालापासून महाराष्ट्र शासनाने सिकलसेल निर्मूलनासाठी म्हणून कंट्रोल प्रोग्रॅम जो आखलेला होता त्या प्रोग्रॅममध्ये आम्ही शासनाला विनंती केलेली होती की सिकलसेलचा हा जो रुग्ण आहे हा गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमधनं तो इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये येत असतो, ज्यामुळे त्याला त्याच्या येण्याजाण्याचा जो प्रवास आहे तो मोफत व्हावा आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या एका अटेंडंटलासुद्धा हा प्रवास मोफत व्हावा. या रुग्णावर येणारा औषधांचा खर्च, पेनसाठी आवश्यक असलेली औषधं, उपचार करण्यासाठी हवी असलेली अँटीबायोटिक्स आणि हायड्रॉक्सी युरियाच्या गोळ्या या सर्व जर या रुग्णांना मोफत मिळाल्या गेल्या तर नॅचरली या लोकांचा ओढा जो आहे तो या रुग्णालयाकडे सततचा राहील. शासनाने आमच्या या मागणीचा पाठपुरावा करून आम्हाला आर्थिक तरतूद करून दिली, आणि दर वर्षाला
आम्हाला वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे तसंच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जे काय अनुदान मिळतं आहे त्या अनुदानामध्ये रुग्णांचं निदान आणि रुग्णांच्या उपचाराची आम्ही सोय करतो आहे. औषधांबरोबरच या रुग्णांसाठी असलेला आहार जो आहे त्याच्यावरसुद्धा लक्ष देणं जरुरी होतं. जो रुग्ण SS पॅटर्नचा असेल त्या रुग्णाला शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेमधनं अनुदान मिळण्याची सोय झाली. सिकलसेल आजारावर कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत. अनुवंशिक आजार आहे. रुग्ण हा आजार घेऊन जन्माला येतो आणि हा आजार शेवटपर्यंत त्याच्याबरोबर जाणार. भावी पिढीमध्ये जर सिकलसेलचा रुग्ण आपल्याला जन्माला घालायचा नसेल तर लग्न करतेवेळी सिकलसेलची चाचणी झालेली आहे किंवा नाही यासंबंधी माहिती असणे जरुरी आहे. आपण जर नवरा आणि नवरी हे दोघंही जण जर सिकलसेलचे वाहक असतील आणि जर त्यांना लग्न हे करायचंच असेल की त्यांनी लग्न करता येईल पण ज्यावेळी त्यांना मूल जन्माला घालायचं आहे त्यावेळी मात्र त्यांनी गर्भजन परीक्षण केल्याच्या शिवाय मूल जन्माला घालू नये. प्रिनेटल डायग्नोसिस फॉर सिकलसेल डिसीज आणि थॅलेसिमिया म्हणजेच गर्भजल परीक्षण करून गर्भाशयामध्ये वाढत असणाऱ्या मुलाला सिकलसेलचा आजार आहे किंवा नाही हे बघण्यासाठी पॉलिमरेज चेन रिॲक्शन नावाची एक चाचणी आहे. या चाचणीच्याद्वारे आपण गर्भातील 3 महिन्याच्या आतील मुलामध्ये कोरियन विलस सॅम्पलिंग करून त्याच्यामधला DNA काढून त्या DNA सिकलसेलची बाधा झालेली आहे किंवा नाही हे आपण अचूक सांगू शकतो. आणि हे सांगितल्यानंतर भावी आईवडिलांना आपण सल्ला देतो की त्यांना हवं असल्यास ते मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकतात. काही कपल्समध्ये हा प्रॉब्लेम येतो की हजबंड कन्व्हिन्स नसतो ही टेस्ट करायला. त्याला असं वाटतं की वाईफ पॉझिटिव्ह आली आहे तर त्या तिच्यामुळे तो पॉझिटिव्ह आला आहे. अशा वेळी मॅडमनी त्यांना इतकं छान काउन्सिलिंग केलेलं आहे आणि त्यांना समजवलं आहे की हे काही HIV रोग नाही आहे, संगणक नाही आहे, HIV रोग नाही आहे, हा तुमचा अनुवंशिक बिमारी आहे हे त्या पेशंटला कन्व्हिन्स करून देतात. लोकांना सांगू शकू की त्यांची भीती काढू शकू की सिकलसेल बा असा खूप काही ड्रेडफुल आजार नाही आहे. आम्ही मोठे मोठे रोगांचे नावं ऐकले पण हे नाव आम्हाला पहिल्यांदाच माहीत होतं. उमरसारख्या छोट्याशा गावामध्ये मी राहतो. त्या गावामध्ये वैद्यकीय अशी काहीच सोय उपलब्ध नाही आहे. सिकलसेल हा रोग असतो हे कधी आम्हाला माहीतच नव्हतं. या आजारामुळे आमचं पहिलं मूड मला गमवावं लागलं. आम्हाला माहीत पडलं की आम्ही दोघंही सिकलसेल वाहक आहोत. आमचं जे होणारं बाळ आहे ते SS पॅटर्नचं आहे म्हणजे पूर्ण रोगी आहे. त्यासाठी आम्हाला ऑपरेशन करावं लागत आहे. माझं दुसरं बाळ मला ऑपरेशन करावं लागत आहे याचं मला खूप दुःख आहे. एक को है और दूसरे को नहीं है तो वो अच्छा साइन है कि मतलब तुम्हारा बच्चा एक बार नेगेटिव भी हो सकता है एक बार से पॉजिटिव भी हो सकता है. अगर दोनों को कन्विंस नहीं करे तो फिर बहुत बार ऐसा होता है कि आप हस्बैंड बोल दिया कि मुझे नहीं है और उसका बाद में पॉजिटिव निकलता है तो दो बच्चे का फिर प्रॉब्लम आता है ना. SS अगर बच्चा निकलता है तो फिर उसको वो अगर पैदा ही हो गया तो फिर वो सिकल डिजीज वाला बच्चा पैदा होगा ना. आम्हाला आता असं वाटत आहे की लग्नाच्या पहिलंच या टेस्ट केल्या असत्या तर आम्हाला एवढी आपत्ती नसती आली. जेव्हा प्रेग्नेंट लेडी आमच्याकडे येते तिचं टेस्ट केल्या जातं सिकलिंगसाठी. ही त्यांची रुटीन टेस्ट आहे आणि त्याच्यात मग त्यांच्या हजबंडचं करवतो आम्ही. आणि त्यांचे हजबंडचं पण पॉझिटिव्ह असेल दोघंही वाहक असतील तर आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो की ते गर्भजल परीक्षणसाठी पुढे जातील. और बहुत बार ऐसे मॅरेजेस भी कभी कभी ये पॉझिटिव्ह नेगेटिव्ह के चक्कर में टूट जाते हैं तो उनका भी काउन्सिलिंग करके उनको इकट्ठा किया है हम लोगों ने. तो वी हैव कन्विंस्ड दोज थिंग्स एंड दे हैव अभी वापस फिर से इकट्ठा होके एक साथ रह रहे. अच्छा है मतलब इतने पढ़े लिखे लोग भी ऐसे कर सकते हैं. आज रुग्णांना ही फॅसिलिटी मिळाली आहे की ते आपल्या होणाऱ्या बाळासाठी 8 ते 12 आठवड्यात म्हणजे 3 महिन्याच्या आत ते गर्भजल परीक्षण करू शकतात PNDPCRमुळे. आणि ते बाळ होणारं बाळ काय आहे, रुग्ण आहे की वाहक आहे हे ते सांगू शकतात. अच्छे से लोग आते और खुशी खुशी टेस्टिंग करके जाते पॉझिटिव. थोडा सा परेशानी होता है उनको थोडा सा टॅकल करणे में बट उसका रेमेडी भी हम लोग बताते. इतना चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिथून पूर्ण विदर्भातनं आमच्याकडे PNDPCRसाठी येतात पेशंट्स. इंटिरियरचे भी लोग आते हैं जो टेस्टिंग करने के लिए तो उन लोगों को भी सॅटिस्फाय किया बाहर से. मतलब मोस्ट दिस इज द इम्पॉर्टंट सेंटर विच वी कॉल
आरएसजीएमसी. सर्वसामान्य जनतेला सिकल सेल रोग व प्रीनॅटल डायग्नोसिस याबद्दल जनजागृती घडावी याकरिता माननीय जिल्हाधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नागपूर येथील महाविद्यालयीन मुलामुलींची रक्त तपासणी व काउन्सिलिंग करण्यात आली. जिल्हा प्रशासन नागपूर यांनी सिकल सेल असोसिएशन नागपूर यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत एक अभियान सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये नागपूर महाविद्यालय आणि कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुली यांची सिकल सेल तपासणी आणि काउन्सिलिंगसुद्धा सिकल सेल असोसिएशन नागपूर यांच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. त्यामुळे मी मनापासून सगळ्यांना आवाहन करतो की ही एक उत्कृष्ट संधी आहे, ही केवळ आपल्यासाठी नव्हे तर आपल्या फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा आहे. म्हणून नागपूर महाविद्यालय कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व मुलामुलींनी या अभियानाचा लाभ घ्यावा, ज्यामुळे आपलं भविष्य आपण सिक्युअर करू शकू. धन्यवाद. आणि आताची तर अशी कंडिशन आहे की यूथ बरेच अवेअर झाली आहे. कालचीच एक केस आली आमच्याकडे, दोन म्हणजे बिफोर मॅरेज यूथ आले, दोन मुलं आणि दोन मुली. नुसतं त्यांनी एक दुसऱ्यांना बघितलं होतं, लग्न पण ठरलं नाही, पण त्यांना त्यांचं सिकल सेल स्टेटस माहिती करून घ्यायचं होतं. तर हे काम केल्यामुळे इथपर्यंत अवेअरनेस झालं हे बघून अतिशय आनंद झाला की खरोखर आपण एवढे वर्ष काम केले तर त्याला काही म्हणजे हे आलं, फळ आलं. आणि बरेच पेशंट आम्ही स्क्रीन केले आणि आता तर बराच अवेअरनेस झाला आहे. पण आशेचा किरण एक असा आहे की जर आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केलं किंवा हा जो ॲबनॉर्मल जीन आहे या जीनलाच जर आपण बदलवून टाकलं तर तो एक कायमस्वरूपी उपाय सिकल सेल रुग्णांसाठी आणि थॅलेसेमियांच्या रुग्णांसाठी असू शकतो. अनेक रुग्ण सिकल सेल या आजाराने त्रस्त आहेत, ग्रासित आहेत. या आजाराची खरी राजधानी जी आहे ते विदर्भ आहे आणि त्यातल्या त्यात नागपूर शहर आहे. परंतु सरकार सकारात्मक आहे. आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सिकल सेलच्या आजाराला फार सहृदयतेने घेतात, संवेदनशीलपणे हाताळतात. हा आजार निर्मूलन करणे शक्य आहे आणि मला निश्चितपणे वाटतं की उत्तर नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान उपचार केंद्राच्या ठिकाणी सिकल सेल एक्सलन्सी सेंटर येईल आणि त्या सिकल सेल एक्सलन्सी सेंटरमध्ये सिकल सेलच्या आजाराने ग्रासित असलेला रुग्ण असो किंवा वाहक असो त्याला त्याच्या उपचारापासून घेऊन तर पूर्ण सल्ला देईपर्यंतची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी असावी असा माझा मानस आहे. सिकल सेल आजार हा प्रामुख्याने विदर्भामध्ये आढळतो. या आजारावरील जी उपाययोजना आहे त्याच्या औषधांचा खर्च हा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे आणि म्हणून सन 2001 सालापासून शासनाने या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सुविधा आणि सोयी नागपूर येथील दोनही मेडिकल कॉलेजेसमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या आजारावर कायमस्वरूपी केंद्र असावं अशी मागणी सातत्याने होत आहे आणि त्या दृष्टीने जी वाटचाल सुरू आहे तिला मी माझं सुयश चिंतितो. सिकल सेलची लढाई ही अनंत काळ चालणारी आहे. डॉक्टर मंडळींच्या बरोबर पालक, समाज, राजकारणी मंडळी, त्यानंतर सामाजिक कार्यात काम करणारी मंडळी, तसेच रिलिजियस प्रीस्ट या सर्व लोकांनी आम्हाला हातभार लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. या रुग्णाला या सर्व घटकांकडनं ज्यावेळी प्रोत्साहन मिळणार आहे, ज्यावेळी आधार मिळणार आहे, त्याचवेळी सिकल सेलवर आपण पूर्णपणे मात करू शकणार आहोत. विदर्भातला हा गंभीर प्रश्न आहे, संवेदनशील आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझं विशेषतः या 5 जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आव्हान आहे की जरूर या गोष्टीचा विचार करून त्यांनी अवलंब करणं हे त्यांच्या हिताचं आहे आणि म्हणून जरूर ते याच्यावर गंभीरतेने विचार करतील आणि अनुकरण करतील असा मला विश्वास आहे. नमस्कार. आणि कार्याला आपल्याकडून गती द्यावी. नमस्कार.